नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माननीय शिक्षण संचालक यांच्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, माननीय शिक्षण अधिकारी साहेब माध्यमिक विभाग सोलापूर यांच्या प्रेरणेने, तसेच सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व तसेच सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या सहकार्याने सहस्राजन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय बलबीर सर, रामचंद्र सर कोल्हापुरे सर व तसेच शालेय समितीचे अध्यक्ष माननीय गुलाबचंद विश्वनाथ सर भारे साहेब, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भगवंत उंदीकर सर यांच्या मार्गदर्शनाने मी मोरेश्वर विजय काठवे सहशिक्षक सहस्राजन प्रशाला आपल्या समोर हा इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा मी पाठ घेणार आहे. विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वीचा प्रकरण क्रमांक 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा हा पाठ तुमच्या समोर सादर करताना मला प्रचंड आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये आपण काही घटक अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण या पाठाविषयी अधिक माहिती घ्यायला तुम्हाला आवडेल. चला मित्रांनो, या पाठामध्ये आपण खाली घटकांचा उहापोह करणार आहे. संगणकाचे महत्वाचे घटक कोणते आहेत, संगणकामध्ये विविध सॉफ्टवेअर कुठली आहेत याच्याविषयी आपण जाणार आहोत, विज्ञान व तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे महत्व काय आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत, आणि या पाठामध्ये संगणक क्षेत्रातल्या विविध संधी कोणकोणत्या आहेत याविषयी आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, सांगा पाहू, माहिती गोळा करणे, माहितीची देवाणघेवाण करणे, माहितीवर प्रक्रिया करणे, यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साधनांचा वापर आपण करत असतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण या वेगवेगळ्या साधनांचा वापर करून या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, परंतु आपल्याला माहिती नसतं की माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचाच आपण त्याच्यामध्ये वापर करत असतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून आपण माहिती गोळा करतो, माहितीची देवाणघेवाण करतो, प्रक्रिया करतो, या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करत असतो. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये विविध साधनांचा आपण वापर करतो, त्याचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतो, आणि या साधनांचा वापर करून त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेवांचा समावेश या माहिती तंत्रज्ञान साधनामध्ये येतो. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांनो माहितीचा साठा प्रचंड वाढत आहे. या माहितीचा साठा मध्ये दररोज रोज भर पडत आहे, आणि या माहितीच्या विस्फोटामध्ये प्रचंड मोठी वाढ होत आहे. आणि या माहितीच्या विस्फोटाकडे जर आपण दुर्लक्ष केलो तर काय होईल? विद्यार्थी मित्रांनो, या माहितीच्या विस्फोटाकडे आपण दुर्लक्ष केलं तर जे ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान कानबाह्य. जरा विचार करा विद्यार्थ्यांनो, की माहितीच्या या विस्फोटाला जर सामोरे जाण्यासाठी ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याची भूमिका काय असेल, थोडासा विचार केल्यानंतर लक्षात येतं की हे अविभाज्य असं अंग आहे. ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा वापर आपल्याला अगदी सकाळपासून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण विविध साधनांचा वापर करतो. विद्यार्थ्यांनो, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनामुळे काय शक्य आहे? तुम्ही थोडासा विचार केल्यानंतर लक्षात असं येतंय की संप्रेषणासाठी माहिती निर्माण करते. एखाद्या गोष्टीची माहिती आपण निर्माण केल्यानंतर आपण त्याच्यावर प्रक्रिया करू शकतो, म्हणून माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये माहिती निर्माण करणे, ते मिळालेल्या माहितीचं वर्गीकरण करणे, आणि जी माहिती आपण वर्गीकरण केलेली आहे त्या माहितीचं जतन करणे, साठवणे, हेही अत्यंत महत्वाचं आहे. तर माहितीचे व्यवस्थापन करणे ही बाब देखील महत्वाची आहे. उदाहरणार्थ आपण वेगवेगळ्या साधनांचा यासाठी आपण यावरील या गोष्टीसाठी वापर करतो. उदाहरणार्थ टेलिफोनचा वापर आपण संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे, एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे आपण देत असतो. हे एक उत्तम माध्यम आपण दररोज त्याचा वापर करत असतो. हे माहिती तंत्रज्ञान संप्रेषणामध्ये येत असतं. दूरध्वनी, पूर्वीच्या काळी दूरध्वनी जो वेगवेगळ्या पद्धतीचे, आता त्याच्यामध्ये उत्क्रांती झाली, त्याच्यामध्ये खूप असं विकसित झालेलं आहे
मोबाईल सध्या तुम्ही वापरता, तर विद्यार्थ्यांनो या वेगवेगळ्या साधनांचा आपण थोडस जरा विचार केला तर पुढील तक्ता खाली प्रमाणे तुम्ही भरू शकता का पहा। या तक्त्यामध्ये साधनाचं नाव, हे साधन आपण कशासाठी वापरतो, हे साधन आपण कोठे वापरतो आणि या साधनांचा आपल्याला काय फायदा आहे या तक्त्यामध्ये आपण बघूया। पहिलं तुमच्या समोर दिसतंय मी संगणक आणि लॅपटॉप। या संगणक आणि लॅपटॉपचा वापर कशासाठी करतो आपण? संगणक आणि लॅपटॉपचा वापर आपण वेगवेगळी माहिती गोळा करून त्याचं वर्गीकरण करणं, त्या वर्गीकरण केलेल्या माहितीचं व्यवस्थापन करणं, बरीच ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी आपण संगणकाचा वापर करतो। आता संगणक लॅपटॉप हे कुठे वापरतो? ऑफिसमध्ये वापरतो। आणि तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थ्यांनो, लॅपटॉप आणि संगणक त्यातला लॅपटॉप आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो, म्हणजे इझी टू कॅरी ज्याला आपण म्हणतो, आणि लगेच आपण त्याच्यावर काम करू शकतो। त्याची बॅटरी बॅकअप आपण दिल्यानंतर साधारणपणे चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो। कोठे वापर करू शकतो याचा आता मी सांगितल्या पद्धतीने ऑफिसेसमध्ये घरामध्ये त्याचा वापर करू शकतो। त्याचा फायदा काय मला सांगा, की जे काम आपण लिखित स्वरूपामध्ये करतो त्याच्याही पेक्षा आपण संगणकामध्ये वेगाने करू शकतो, जलद करू शकतो, अचूक करू शकतो, आणि या अचूकतेमुळे आणि त्या स्पीडमुळे वेगामुळे आपल्याला उत्तम त्याचा फायदा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत असतो विद्यार्थ्यांना। त्यानंतर मोबाईल, मोबाईलचा वापर कशासाठी करतो? फोन कॉल, म्हणजे फोन करण्यासाठी, व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी, मल्टीमीडियाचा वापर करण्यासाठी आपण मोबाईलचा वापर करतो। याचा अनेक ठिकाणी घरापासून ते वेगवेगळ्या ऑफिस पर्यंत आपण याचा वापर करतो। त्याचा फायदा नक्की तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, की मोबाईलचा वापर आपण सर्रासपणे, तुम्हाला माहिती आहे भारताची 130 करोड लोकसंख्या असून साधारणपणे 30 ते 40 करोड त्याही पेक्षा जास्त एवढ्या लोकसंख्येमध्ये मोबाईल वापरलं जात आहे, म्हणजे ही विज्ञान तंत्रज्ञानामध्ये झालेली क्रांती आहे विद्यार्थ्यांना। पुढचं इलेक्ट्रॉनिक साधन तुमच्या समोर तक्त्यामध्ये दिसतंय रेडिओ। रेडिओ हे श्राव्य माध्यम आहे। आपण विविध माहिती, गाणी, वेगवेगळे संगीत आपण ऐकू शकतो। दूरदर्शन संच, तुम्हाला माहिती आहे पूर्वीपासून आपण दूरदर्शन संचाचा वापर करतो, दृकश्राव्य माध्यम म्हणून उत्तम प्रकारे प्रभावीपणे आपण त्याचा वापर करतो। त्यानंतर एक इलेक्ट्रॉनिक साधन इथं मी लिहिलं आहे पेनड्राईव्ह। मुलांना आजकालच्या 8वी 9वी 10वीच्या मुलांना माहिती आहे याचा वापरही तुम्ही करू शकत असाल, तर वापर कशासाठी, कोठे आणि फायदा काय? मी वरील दोन जे साधनं सांगितले त्या पद्धतीने तुम्ही पेनड्राईव्ह त्याच्यामध्ये घेऊ शकता, लिहू शकता। त्याच्यामध्ये एक छोटस मी लिहिलंय मेमरी कार्ड, याचाही उपयोग दैनंदिन जीवनामध्ये या जी माहिती आपण संग्रहित करणार आहे, गोळा करणार आहे, ते साठवण्याचं काम आपण त्याच्यामध्ये करतो। विद्यार्थ्यांनो या यादीमध्ये तुम्ही आणखीन काही साधनं वापरून तुम्ही त्याची यादी करू शकता। विद्यार्थी मित्रांनो आपण आता संगणकाच्या वेगवेगळ्या ज्या पिढी आहेत ज्याला आपण जनरेशन म्हणतो, याचा कोणकोणत्या पिढी आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो संगणकाची पहिली पिढी 1946 ते 1959 या दरम्यान या कालावधीमध्ये त्याची निर्मिती झालेली आहे। सुरुवातीचं जी पिढी होते त्यावेळेस संगणक जो बनवला गेला तो इनिया या हा संगणक तयार केला गेला। आणि विद्यार्थी मित्रांनो या संगणकामध्ये तो संगणक आकाराने मोठा होता, त्याच्यामध्ये मोठे मोठे वॉल्स वापरले गेले होते आणि या वॉल्स मध्ये प्रचंड मोठी विजेचा वापर त्याच्यामध्ये होत होता, आणि ते विजेचा वापर झाल्यामुळे उष्णता निर्मिती जास्त होत होती आणि संगणक हे बंद पडत होते। संगणकाची दुसरी पिढी याचा कालावधी आहे 1959 ते 1963। ही पिढी संगणकाची आहे ज्याच्यामध्ये ट्रान्झिस्टरचा वापर केला गेला। तिसऱ्या पिढीमध्ये 1964 ते 1971 या संगणकाच्या या जनरेशन मध्ये इंटिग्रेटेड सर्किटचा वापर केला गेला। आणि विद्यार्थी मित्रांनो जे संगणकाची जी चौथी पिढी आहे ते 1972 ते 2010 या कालावधीमध्ये या संगणकामध्ये मायक्रो प्रोसेसरचा वापर केला गेला। विद्यार्थ्यांनो नंतर आता जी पाचवी पिढी आहे संगणकाची, फिफ्थ जनरेशन कॉम्प्युटर ज्याला आपण म्हणतो, तर या पाचव्या पिढीमध्ये त्याही पेक्षा अधिक विकसित असलेलं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरलं जात आहे। विद्यार्थी मित्रांनो आता आपण संगणकाच्या विविध पिढ्यांविषयी आपण माहिती घेतली, त्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल
की संगणकाचे कार्य कसे चालते, हाउ इट वर्क्स, कशा पद्धतीने काम करत ते, तर विद्यार्थी मित्रांनो तीन टप्प्यामध्ये त्याचं कार्य घडत असतं. पहिला जो टप्पा आहे त्याला आपण इनपुट युनिट्स म्हणतो, दुसरा जो आहे तो प्रोसेसिंग युनिट आणि तिसरा आहे तो आउटपुट युनिट. इनपुट युनिट हे असं युनिट आहे, असा भाग आहे की ज्याद्वारे आपण संगणकाला विविध माहिती आपण पुरवण्याचं काम, इनपुट करायचं काम आपण करत असतो. यामध्ये विविध साधने आहेत, माउस आहे, कीबोर्ड आहे, कॅमेरा आहे, जॉयस्टिक आहे, असे वेगवेगळे साधनं, इलेक्ट्रॉनिक साधनं ज्या द्वारे आपण काय करत असतो, माहिती संगणकाला पुरवत असतो. ही माहिती मिळाली की त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करायचं काम हा दुसरा युनिट म्हणजे प्रोसेसिंग युनिट. याच्यामध्ये मिळालेली माहिती त्याच्यावर पूर्णपणे माहितीवर प्रक्रिया करण्याचं काम. आता उदाहरणार्थ या प्रक्रियेमध्ये काय येतं, बाबा गणनचं काम आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आणि जे वेगवेगळे परमिटेशन अँड कॉम्बिनेशनचा वापर करून या प्रोसेसिंगचं काम या युनिटमध्ये होत असतं. याच्यामध्ये तीन भाग असतात छोटेसे, मेमरी युनिट असतं, नंतर कंट्रोल युनिट असतं आणि ए एल यू युनिट म्हणजे अरिथमेटिक आणि लॉजिकल युनिट हे मधल्या भागामध्ये येतात. आणि तिसरा जो भाग आहे ज्याला आपण आउटपुट युनिट म्हणतो, पहिल्या भागामध्ये माहिती दिल्याचं काम, देण्याचं काम, प्रक्रिया करण्याचं काम दुसऱ्या भागामध्ये आणि तिसऱ्या भागामध्ये जे काय आपण प्रक्रिया केली त्याचं उत्तराचं काम मिळवण्याचं काम आपण या तिसऱ्या क्षेत्रात करतो, ज्याद्वारे प्रक्रिया झालेली माहितीचे उत्तर या युनिटद्वारे आपल्याला प्राप्त होत असते. तर याच्यामध्ये कुठलं साधन असतात की स्क्रीन असतो, लॅपटॉपचा स्क्रीन म्हणा किंवा कॉम्प्युटरचा स्क्रीन, मॉनिटर ज्याला म्हणतो, स्क्रीन असतं, प्रिंटर असतं किंवा एखादा साऊंड बॉक्स ज्याच्यातून आपण आउटपुट मिळत असतो. तर या तिसऱ्या भागामध्ये हे अशा पद्धतीने आपल्याला माहिती मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो आता आपण संगणकाच्या पिढीनंतर संगणकाचे कार्य कसं चालतं हे आपण बघितलं, त्यानंतर आपण आता संगणकाचे महत्वाचे घटक की त्याच्यावर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जी कामं करतोय, संगणकाकडून कामं करून घेतोय, तर त्याचे घटक कोणते याविषयी आपण माहिती दिली. पहिलं जे आहे मेमरी म्हणजे स्मृती विभाग ज्याला आपण म्हणतो, तर मेमरीमध्ये इनपुट कडून आलेली माहिती ती माहिती प्रक्रिया करून सेव्ह करण्याचं काम, साठवून ठेवण्याचं काम, उत्तर साठवून ठेवण्याचं काम या ठिकाणी होत असतं. कॉम्प्युटरमध्ये दोन प्रकारची मेमरी असते, एक असतं रॅम ज्याला आपण रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणतो, आणि ही जे रॅन्डम ऍक्सेस मेमरी असते ती आपली विद्युत धारा चालू असेपर्यंत, विद्युत प्रवाह चालू असेपर्यंत ती मेमरी काम करते, आणि जेव्हा इलेक्ट्रिसिटी कट ऑफ होतो तर ही मेमरी काय होते, व्हॉलेटाईल असते आणि ती मेमरी नष्ट होते. दुसरं असतं त्याच्यामध्ये भाग आहे रॉम, रीड ओनली मेमरी, ही अशा प्रकारची माहिती साठवून ठेवण्याचं काम करतं. यामधील माहिती फक्त आपण वाचू शकतो, रीड ओनली करू शकतो, मूळ माहितीमध्ये आपण त्याच्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही. विद्यार्थ्यांनो यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, ही सिस्टीम असल्याशिवाय कॉम्प्युटर रन होऊ शकत नाही, कार्य करू शकत नाही, अशी सिस्टीम की ज्याद्वारे आपण संगणक चालवू शकतो. म्हणजे यामध्ये कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर वापर करणारा व्यक्ती ज्याला आपण युजर म्हणतो या दोघांमध्ये सुसंवाद साधल्याने या वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण डॉस म्हणतो, म्हणजे डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे एखादी सिस्टीम रन करण्यासाठी जे नवीन बनवलेलं जे सॉफ्टवेअर आहे किंवा नवीन बनवलेली जी सिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. यानंतर विद्यार्थ्यांनो प्रोग्राम म्हणजे काय, प्रोग्राम म्हणजे की कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह, पण हे सगळी सिस्टीम रन होण्यासाठी जे आपण कमांड्स देतो, आदेश देतो, ऑर्डर्स देतो, तर याचा समूह म्हणजे प्रोग्राम्स. त्यानंतर विद्यार्थ्यांनो डेटा व इन्फॉर्मेशन, डेटा म्हणजे माहिती, पण डेटा ही माहिती पण कच्च्या स्वरूपातली माहिती, कच्च्या स्वरूपातल्या माहितीला आपण काय म्हणतो, डेटा किंवा इन्फॉर्मेशन. आणखीन त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे म्हणून जे सुरुवातीला प्राथमिक स्वरूपात जे मिळतं त्याला आपण डेटा इन्फॉर्मेशन म्हणतो. विद्यार्थ्यांनो यानंतर आपण संगणकाचे प्रमुख दोन घटक कोणते याच्यावर आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो संगणकाचे दोन प्रमुख घटक आहेत, प्रथम हार्डवेअर आणि दुसरा जो घटक आहे तो सॉफ्टवेअर. हार्डवेअर मध्ये जे कॉम्प्युटर मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भागांचा इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट्स याचा समावेश त्याच्यामध्ये होतो. म्हणजे जे हार्डवेअर मध्ये जो वेगवेगळे म्हणजे कीबोर्ड आहे, माउस आहे किंवा त्याचं मॉनिटर आहे, हे सगळा जो भाग येतो ना
वेगवेगळे पार्ट्स आहेत तो हार्डवेअरमध्ये येतो आणि कम्प्युटरकडून संगणकाकडून जे काम आपण करून घेणार आहे प्रक्रिया करून उत्तर मिळवणार आहे ते काम हे सॉफ्टवेअरमध्ये येतं. म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा पुरवली जाणारी इनपुट होणारी माहिती कॉम्प्युटरकडून मिळणारी विश्लेषित माहिती आपण सॉफ्टवेअरमधून घेत असतो.